तर जम्मू काश्मीरचा हा निकाल नेमकं काय सांगतो आपण अन्वय अर्थ लावूया। तर नॅशनल कॉन्फरन्स आणि भाजपची ऐतिहासिक कामगिरी आपल्याला जम्मू काश्मीरमध्ये पाहायला मिळाली। नॅशनल कॉन्फरन्सनं 56 जागा लढवून 43 जिंकल्या, 77% त्यांचा स्ट्राईक रेट राहिला। नॅशनल कॉन्फरन्सला 2008 28 तर 2014 15 जागा मिळाल्या होत्या आणि यावेळी 43 जागा मिळाल्या। भाजपला सगळ्या 28 जागा जम्मू विभागामध्ये मिळाल्यात, काश्मीरमध्ये भाजपला एकही जागा मिळालेली नाही। भाजपला 2014 25 तर 2008 11 जागा होत्या, यावेळी संख्या जास्त आहे, 28 जागा मिळाल्या। काँग्रेसची कामगिरी घसरली आहे, 2018 19 तर 2014 12 जागा होत्या, यावेळी केवळ 7 जागा मिळाल्या। मेहबूबा मुफ्तींच्या पीडीपीचं अक्षरशः पानिपत झालंय, 81 जागा लढवल्या, फक्त 2 जागी विजय शक्य झाला। पीडीपीला 2014 28 2008 21 जागा मिळाल्या आणि यावेळी समाधान मानावं लागलं केवळ 2 जागांवर। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।